हॅलो फ्रेंड्स डायट अँड मध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे आकांक्षा आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की प्रवासा दरम्यान असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही घेऊ शकता किंवा प्रवासादरम्यान घेण्यासाठी सर्वात बेस्ट सर्वात उत्तम असा आहार कोणता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी हीच एक लिस्ट बनवली अशा पदार्थांची की जे घरी झटपट बनतात सुद्धा किंवा तुम्ही कॅरी करू शकता आणि ते खूप जास्त हेल्दी असतात तर चला पाहूया आजच्या आपल्या लिस्टमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत पण व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात देईन की जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसाल तर लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे सर्व नवीन नवीन व्हिडिओज येतील ते सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर आजचा आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिला पदार्थ आहे थेपला किंवा खाकरा तर थेपला किंवा खाकरा जे आहे बनवायला खूप जास्त सोपं पण आहे आणि त्यातून सर्वात प्लस पॉईंट असा हा आहे की ते टिकतं सुद्धा खूप दिवस म्हणजे थेपला सुद्धा एकदा तुम्ही बनवला की तीन चार दिवस मिनिमम तो आरामात व्यवस्थित टिकतो आणि खाकराचा तसाही सुका असतो त्यामुळे तुम्ही ते तसंही कॅरी करून नेऊ शकता ट्रॅव्हलिंग मध्ये तुमच्यासोबत आणि खूपच जास्त टेस्टी आणि हेल्दी असे ऑप्शन बनून जातात खाकरा जर जा तुम्ही इन्स्टंट घेतला रेडीमेड तर त्यामध्ये ऑप्शन सुद्धा खूप सारे येतात म्हणजे खूप साऱ्या फ्लेवर्स मध्ये आजकाल मिळून जातो ते तर ते तुम्ही घेऊ शकता कि सुकी भेळ सुद्धा तुम्ही नक्कीच बनवू शकता मुरमुरे वगैरे जर तुम्ही कॅरी केले किंवा जर छोटा प्रवास असेल तुमचा तर थोडंसं कट करून कांदा टोमॅटो तुम्ही कॅरी करू शकता आणि सुकी भेळ बनवू शकता किंवा खाकऱ्याचा क्रश करून सुद्धा तशी सुकी भेळ तुम्हाला बनवता येईल त्यानंतर दुपुढचा पदार्थ आहे मठरी म्हणजे मठरी जी बनते थोडंसं मुठिया आपण ज्याला म्हणतो किंवा मठरी म्हणून तुम्ही जर रेसिपी सर्च केली तरी तुम्हाला आरामात मिळून जाईल खूपच छान असा पदार्थ घरच्या घरी गर तुम्ही बनवू शकता आणि प्रवासादरम्यान कॅरी करण्यासाठी खूपच छान पदार्थ मठरी जर तुम्ही थोडंसं सुकवून मग ते तेलात तळले तर ते जास्त तेल सुद्धा पित नाहीत कारण प्रवासादरम्यान हे होतं की जास्त काही तेलकट खायची इच्छा पण नाही होत आणि तेलकट खाल्लं तर त्याचा त्रास होऊ शकतो कधीकधी कधी त्यामुळे तुम्ही हे नक्कीच तुमच्यासोबत कॅरी करू शकता आणि जेव्हा काहीतरी जंक किंवा असं काही खाण्यासाठी मुलं जेव्हा हट्ट करतात तेव्हा त्याच्या जागी हे तुम्ही मुलांना देऊ शकता पुढचा पदार्थ आहे पराठे तर वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता खूप जण आहेत जे आपल्याबरोबर प्रवासादरम्यान पराठे कॅरी करतात बटाटा आहे किंवा मेथी आहे पालक आहे जो कुठला पदार्थ जी कुठली भाजी तुम्हाला आवडते त्याचा पराठा तुम्ही बनवू शकता आणि जर रात्रीचा तुमचा खास करून प्रवास असेल म्हणजे एक रात्र पूर्ण तुमची जाणार असेल प्रवासादरम्यान तर नेण्यासाठी खूपच चांगला पर्याय एक दिवस किंवा एक रात्र आरामात ते टिकतात त्याबरोबर तुम्ही हवं तर थोडी सुकी भाजी जसे की बटाट्याची वगैरे सुकी भाजी बनते ती कॅरी करू शकता किंवा जर सिंपल तुम्ही कॅचअप आहे किंवा लोणचं आहे असं काही कॅरी केलं तर ते सुद्धा सर्व टिक्क व्यवस्थित आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडता असा आणि खाण्यासाठी हेल्दी असा ऑप्शन बनून जातो फळांचा ऑप्शन सुद्धा खूप चांगला असतो फळं जर तुम्ही जर छोटा प्रवास असेल तुमचा तर थोडी कट करून प्रॉपर चॉप करून एअरटाईट डब्यामध्ये भरून घेऊन जाऊ शकता किंवा फळं अख्खी जरी तुम्ही नेली आणि सोबत छोटासा एखादा चाकू किंवा असं काही ठेवलं जर तुम्ही ट्रेनची जर्नी वगैरे तुमची असेल तर ते खूपच कन्व्हिनियंट सुद्धा होतं किंवा त्यापेक्षा जर केळासारखं फळ वगैरे तुम्ही कॅरी केलं तर त्याचं तर म्हणजे कापावं वगैरे सुद्धा लागत नाही त्याला केळा आहे सफरचंद आहे किंवा चिकूसारखी जी फळ असतात त्याचा जास्त काही असा त्रास नाही होत फक्त धुवून तुम्ही ते कॅरी करायचे आहेत किंवा जसं स्टेशनवर तुम्ही कुठे थांबला म्हणजे जर ट्रेनची किंवा बसची तुमची जर्नी असेल आणि स्टेशनवर तुम्ही थांबला तर मक थे, तर तर मग तिथे तिथे स्टॉल सुद्धा असतात बाहेर म्हणजे स्टेशनवर तुम्हाला दिसेल की फळांचे स्टॉल्स आरामात असतातच तेव्हा सुद्धा तिथे तुम्ही ते परचेस करू शकता तिथे खरेदी करून सुद्धा व्यवस्थित धुवून मात्र घ्यायची आहेत कारण बाहेरची जेव्हा तुम्ही काही फळं खाता तेव्हा त्याच्यावर धूळ आहे माती आहे खूप सारं काही असू शकतं त्यामुळे व्यवस्थित धुवून ती घ्यायची आहेत खास करून ज्या लोकांना प्रवासादरम्यान काही जड खाल्ल्याने किंवा तेलकट खाल्ल्याने ऍसिडिटी सारखं होतंय त्यांच्यासाठी हा खूपच उत्तम असा पर्याय होतो कारण फळांनी तुमची ऍसिडिटी सुद्धा कमी व्हायला खूप जास्त मदत होते आणि पोट भरायला सुद्धा मदत होते आणि त्याचबरोबर खूप जास्त हेल्दी सुद्धा असतात म्हणून सर्वात उत्तम पर्याय जर कुठला आहे तर मी म्हणेन की फळांचा पर्याय आहे त्यानंतर तुम्ही ब्रेड बटर सुद्धा कॅरी करू शकता म्हणजे जर तुमचा छोटा प्रवास असेल तर व्यवस्थित घरूनच ब्रेड बटर प्रॉपर लावून किंवा पीनट बटर ते तुम्ही ब्रेड लावून ला तसं कॅरी करू शकता छोटा प्रवास असेल तर थोडस हलकं त्याला टोस्ट सुद्धा करू शकता म्हणजे भाजून घेऊ शकता जेणेकरून ते थोडं जास्त टेस्टी लागतं पण टोस्ट जर तुम्ही केला तर एक तर तो कडक होतो किंवा मग त्याच्यामध्ये जर वाफ पकडली तर ते नरम होण्याची शक्यता असते त्यामुळे प्लेन ब्रेड बटर आहे किंवा पीनट बटर आहे हे तुम्ही कॅरी करू शकता मुलांना सुद्धा खूपच छान असतं मुलांना सुद्धा ते आवडतं घ्यायला त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा खूप चांगला आहे त्यानंतर घरी बनवलेले लाडू जे असतात त्याचा ऑप्शन सुद्धा खूप चांगला चा आहे गव्हाच्या पिठाचे आहेत किंवा रव्याचे आहेत किंवा बेसन आहे मूग आहे जे कुठले तुम्हाला लाडू आवडतात ते तुम्ही सोबत कॅरी करू शकता किंवा राजगिराचा लाडू बाहेर मिळून सुद्धा जातो आरामात ते लाडू थोडे हेल्दी आणि पौष्टिक असे ऑप्शन्स होऊन जातात घेण्यासाठी त्याचबरोबर चिक्की आहे राजगिरा आहे तिळ आहे शेंगदाणा आहे बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा ट्रेन वगैरे थांबते तेव्हा आपण मग त्या स्टॉ शॉपवर जातो किंवा स्टॉलवर जातो आणि तिथून मग चिप्सचे पॅकेट्स घेऊन येतो किंवा बसस्टॉपवर सुद्धा हेच होतं मध्ये जेव्हा ते खूप सारे विक्रेते येतात तेव्हा सुद्धा त्यांच्याकडून चिप्स आहे किंवा काहीतरी मग असं आपण जंक फूड घेत बसतो पण जर तुम्ही पाहिलं तर त्याच स्टॉल वरती तुम्हाला चिक्की सुद्धा मिळून जाईल चिक्की आहे राजगिऱ्याचा लाडू आहे त्याच स्टॉलवर तुम्हाला आरामात तुम्हाल मिळून जाईल चिक्कीचा ऑप्शन कधीही खूप चांगला असतो घेण्यासाठी खूपच जास्त पौष्टिक सुद्धा आणि तुम्हाला चांगल्या मात्रेमध्ये एनर्जी सुद्धा देतं छोटासा तुकडा जरी तुम्ही खाल्ला तरी तुम्हाला फील होईल की ते खूपच चांगलं तुम्हाला एनर्जी देत आहे म्हणजे ऊर्जा देत आहे त्याचबरोबर चिक्कीप्रमाणे बिस्किट सुद्धा नाचणीचे आहे किंवा गव्हाची बिस्किट आज खाली होऊन जातात ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता किंवा चिप्स वगैरे घेण्याच्या जागी जर तुम्ही नॉर्मल जे बिस्किट येतं जे गव्हाचं बोलतात पण त्यामध्ये मैदा असतो तर ते बिस्किट घेतलेलं कधीही चांगलं किंवा तळ किंवा कारण काय आहे तळलेलं किंवा असं काहीतरी खाण्यापेक्षा ते बिस्किट खूप खूप थोडं चांगलं आपल्या पोटाला पण ते हलकं राहतं आणि प्रवासादरम्यान मग त्याच्यामुळे कसला त्रास सुद्धा होत नाही त्यामुळे ही बिस्किट्स तुम्ही घेऊ शकता किंवा मखाने येतात वेगवेगळ्या प्रकारचे ते तुम्ही कॅरी करू शकता पॉपकॉर्न सुद्धा येतात पॉपकॉर्न खूप लाईट आणि खूप जास्त चांगला असा ऑप्शन होऊन जातो ते सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्यानंतर अजूनच एक ऑप्शन असा आहे पनीरचा तर पनीर सुद्धा तुम्ही सुकं ग्रिल करून वगैरे तसं डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये कॅरी करू शकता आणि जेव्हा खास करून ओव्हरनाईट प्रवास आपला असतो म्हणजे रात्रभराचा प्रवास असतो किंवा पूर्ण दिवसाचा जसं मी म्हटलं तेव्हा घेण्यासाठी पनीरचा ऑप्शन सुद्धा खूप चांगला आहे मुलं जर छोटी तुमच्याबरोबर असतील तर मुलांना सुद्धा छोटे छोटे पनीरचे तुकडे तुम्ही थोडेसे ग्रिल किंवा फ्राय करून घेऊ शकता स्टर फ्राय करून आणि मुलांना ते आरामात तुम्ही हातामध्ये देऊ शकता म्हणजे ते जास्त मेस सुद्धा नाही त्याच्यामुळे काही जास्त खराब होण्याची पण शक्यता नसते मुलं बऱ्याच वेळा ते कपड्यावर वगैरे सांगतात त्यामुळे छोटे छोटे तुकडे तुम्ही असे करून दिले तर मुलांना ते खायला सुद्धा सोपं जातं आणि त्याचबरोबर खूप फिलिंग पण असतं प्रोटीन भरपूर असतं आणि पोट भरायला सुद्धा खूप मदत करतं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय